नांदुरा तालुक्यातील खाटखडा शिवारात शेतात काम करणाऱ्या चार शेतकऱ्यांवर दिनांक तेरा जुलैच्या संध्याकाळी चार, चार वाजेच्या दरम्यान बिबट्याने अचानक हल्ला करून सात नागरिकांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे हल्ल्यातील जखमींना प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचाराकरिता अकोला येथे रेफर केले आहे याबाबत सविस्तर असे की तालुक्यातील व नांदुरा शहराजवळच असलेल्या खातखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या सुपडा निंबाजी वानखेडे राहणार वडाळी वय पस्तीस व दीपक भोनाजी जाने राहणार खातखेड वय तीस या दोघांवर शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला करून त्यांना पंज मारून व चावा घेऊन गंभीर जखमी केले त्यानंतर खातखेडा गावाजवळच वासुदेव ओमकार बोंद्रे वय वर्ष साठ या वयोवृद्धास व शिवसेना तालुका प्रमुख संतोष दिवरे शिवदास अर्जुन डाबेराव वय पंचावन्न वर्ष राहणार धानोरा व अन्य दोन यांना सुद्धा गंभीर जखमी केले बिबट्याच्या हल्ल्याची माहिती होताच माजी नगराध्यक्ष राजेश एकडे विलास निंबोळकर बबलू झुनगडे व ओमसाई साई फाऊंडेशनच्या कार्यकारी जखमींना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ जसवाल यांनी उपचार केले यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथे पाठवण्यात आले आहे बिबट्याने हल्ला केल्यानंतर तो खातखेडा गावाजवळच दबून बसल्याने अख्खे गाव व परिसरदर्शितखाली आला असून सदर घटनेची माहिती नांदुरा पोस्टचे पोस्ट, पोस्ट कॉन्स्टेबल रवींद्र हजारे यांनी वन विभागाचे पठाण यांना दिली असता वन विभागाचे मोरे व पीएसआय घोडेस्वार घटनास्थळी दाखल झाले वन विभाग व पोलिसांनी बिबट्याला पकडण्याकरिता ऑपरेशन परिसरात सुरू केले आहे श्यामवाग ब्युरो रिपोर्ट अकोला एक्सप्रेस न्यूज संग्रामपूर बुलढाणा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्याचा